नमस्कार, मी अश्विन बापट। रात्रीचे 8 वाजता आपण बघताय एबीपी माझा। सुरुवातीला बातमी एका अजब टेंडरची आहे। मीरा भाईंदर महापालिकेने जैन समुदायासाठी टेंडर काढले। जैन समुदायासाठी स्वतंत्र सार्वजनिक शौचालय बांधण्यात येणार आहे। पालिकेने काढलेल्या या टेंडरला जोरदार विरोध होतोय आणि या टेंडरची सगळीकडे चर्चा आहे। दरम्यान हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया आपले प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकर यांच्याकडे। मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये जैन समुदायासाठी खास शौचालय बांधणार आहे। प्रभाग क्रमांक 1 मधील पश्चिमेचं हे फ्लायओव्हर आहे आणि या फ्लायओव्हरच्याच बाजूला या इकडे फ्लायओव्हरच्याच खाली जैन समुदायासाठी खास असं शौचालय बांधणार आहे। मी आता या ठिकाणी उभा आहे आणि जर आपण बघितलं तर हा पूर्व पश्चिमेला मीरा भाईंदरला जोडणारा हा पूल आहे आणि या ठिकाणी जो खाली वॅकंट एरिया आहे त्या ठिकाणीचं जैन समुदायासाठी 8 लाख रुपये खर्चून हा शौचालय बांधणार आहे। आपण जर बघितलं तर समोर जैन एक समुदायाचं मंदिरही आहे आणि बरोबर त्याच्या समोर हे फ्लायओव्हर आणि या फ्लायओव्हरच्या ठिकाणीच हा जे आहे शौचालय बांधणार आहे। तर खास जैन समुदायासाठी शौचालय असल्यामुळे आता मीरा भाईंदरमध्ये पालिकेच्या कारभाराविरुद्ध आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे। प्रभाकर कुडाळकर, एबीपी माझा, मीरा भाईंदर। दरम्यान मीरा भाईंदर पालिकेच्या या निर्णयावर राजकीय वर्तुळातून जोरदार टीका होतीये। मीरा भाईंदर पालिकेच्या या अजब निर्णयाविरोधात मनसे आणि राष्ट्रवादीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। बघूया। हे टेंडर रद्द करून एक सार्वजनिक शौचालय म्हणून त्याची व्यवस्था असावी, नाहीतर ते समुदायासाठी विशिष्ट समुदायासाठी शौचालय वापरून तुम्ही तिथे काय आयडेंटिटी कार्ड चेक करणार आहात का की हा समुदायाचा जाय त्यांनीच आतमध्ये जावं। आज मीरा भाईंदर शहरातील प्रत्येक नागरिक हा कर भरतो आहे आणि प्रत्येक कर भरणाऱ्या नागरिकाला सार्वजनिक सुविधा उपलब्ध त्याचा उपभोग घेणं त्याचा अधिकार आहे। हे असं असतानाही म्युन्सिपल कमिशनर साहेबांनी हा चुकीचा एक टेंडर काढलेला आहे, ते ताबडतोब त्यांनी रद्द करावं, नाहीतर राष्ट्रवादी पक्षातर्फे एक उग्र आंदोलन करण्यात येईल। या सगळ्याबद्दल भाजपचे नेते नरेंद्र मेहता काय म्हणतात जाणून घेऊया। जैन समुदाय मीरा भाईंदर हे या शहरामध्ये जैन समुदायाची मोठ्या प्रमाणात वसाहत आहे। साधारण 1.5 लाखाच्या वरती पॉप्युलेशन आहे आणि या ठिकाणी साधू महात्माचं येणं जाणं असते आणि जनरली ते जे आहेत शौचालय किंवा बाथरूमचा वापर करत नाही, म्हणून विशेष एक अशा जागेवर जिकडे कोणी येत जात नाही अशा ठिकाणी एक शौचालयाचं बांधकाम चालू आहे आणि ह्याच्यात काही चुकीचं नाही आहे। विविध समाजाला आपण नेहमी स्थान देतो। उदाहरण सांगतो मी, आता आगरी समाजाला मोठी प्रमाणात आम्ही जागा दिली 2 एकर का दिली, तर हा गाव जो आहे आगरी कोलींचा हा शहर आणि गाव आहे, गावात नाशिक त्यांना दिली। विपासना केंद्र आपण बांधला, दलित बांधवांची मागणी होती ते आपण केलं। दफन भूमीमध्ये एक मोठ्या प्रमाणात आपण शेड बांधला, कारण मुस्लिम समुदायाची अशी परंपरा आहे की ते नमाज पढतात तिकडे दफन भूमीमध्ये, मग त्यांना बांधला। तर शमशानमध्ये नाही बांधलं, तर ज्या ज्या समाजाला ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता आहे ते देणं महानगरपालिकेचं कर्तव्य आहे आणि त्या हिशोबाने हा निर्णय घेतलेला योग्य निर्णय आहे तो, कारण की शेवटी या जे व्यवस्था लागतात हे ते नाही देणार तर कोण देणार हा माझा प्रश्न आहे। शेवटी ह्या सगळ्या सुख सुविधा कोण देणार, तर हे विशेष समाजाचं म्हणून काही नाही आहे, प्रत्येक समाजाची आपली परंपरा असते आणि त्या त्याप्रमाणे महापालिका सुविधा देत असते। राजकारण एकदम चुकीचं घाणेरडं राजकारण अशा प्रकारे, कितीची किंमत 7-8 लाख रुपये शौचालयासाठी, ह्याच्यासाठी राजकारण। या शहरात महानगरपालिकेचा 8 कोटीचं दरवर्षी शौचालयाचा बजेट आहे, उदाहरण सांगतो हे 7 लाख रुपयाला वाचतो। मी तर आयुक्त मधून सांगितलं साहेब पाहिजे कोणातरी सीएसआर फंड द्यायला लावतो ते देतील, महापालिकेला असे मोठे प्रमाण दान दात आहे, परंतु ही बेसिक जबाबदारीच महापालिकेची आहे। या शहरामध्ये एखादा कुठेतरी कार्यक्रम असलं तरी त्यांना फायर ब्रिगेड, त्यांना रस्ता, त्याचं एक्झाम्पल शौचालय, त्यांची सगळी ही महापालिकेची जबाबदारी नाही का, तिसरं कोणी येऊन करणार का? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।